नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी आहे आणि गेल्या दोन वेळेपासून आमदार असलेले आणि तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात असलेले नागो गाणार आपल्यासोबत आहेत सर आज मतमोजणी होत आहे विजयाचा किती विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि पहिल्या फेरीच्या मतदानातच मी निवडून येणार आहे कुठंतरी मतदानाची टक्केवारी वाढली गेल्या वेळेला त्र्याऐंशी टक्के मतदान होता यंदा शहाऐंशी पूर्णांक तेवीस टक्के मतदान झालेलं आहे काही जिल्ह्यांमध्ये तर एक्क्याण्णव टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी गेलेली आहे मतदान जो वाढलेला आहे असं म्हणतात की परिवर्तनाची लाट आहे नाही मतदारामध्ये झालेली जागृती हे मतदानाची टक्केवारी वाढण्याचं कारण आहे आणि निश्चित जेवढी टक्केवारी वाढली तेवढेच माझे मतही वाढणार आहे तुमचा जो संघटन आहे आणि सोबत तुमचा मित्रपक्ष भाजप ते मतदारांना शिक्षकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झाला यामुळे असे टक्केवारी वाढ शंभर टक्के यशस्वी झाले संपर्कही झाला आणि मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्थाही व्यवस्थित झाली त्यामुळे टक्केवारी वाढली आणि त्याचा निर्णय आमच्या बाजूने झालेला आहे तर वाढलेला जो मतदान आहे त्याचा फायदा आम्हालाच मिळणार आहे कारण आमच्या संघटनांनी चा, चांगल्या पद्धतीने प्रचार केला आणि शिक्षक जे आहे ते मतदार संघ मतदान केंद्रापर्यंत आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असा विश्वास जो आहे असा दावा जो आहे तो विद्यमान आमदार नागो गाणार व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट